अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बऱ्याच महिन्यांपासून सर्वत्र पसरलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले होते, त्यामुळे सर्वत्र शाळा महाविद्यालय देखील बंद होते। परंतु आता शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या मार्गावर असताना विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या तपासण्या करण्यासाठी रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीने प्रोफेसर विलास चौधरी यांनी जामनेर तालुक्यातील वाकोद येथील राणीदांजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाला थर्मागन व ऑक्सिमीटर भेट दिले आहे। या प्रसंगी DRDO साइंटिस्ट तळोले हे देखील उपस्थित होते। कई प्रकार की मदद लगी तर केव्हाही साथ देणारे दोन चाहिए व्यवस्थापक विनोद सिंहजी राजपूत सर। त्याचप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले प्रमुख अतिथी म्हणजे आपल्या शाळेचे पर्यवेक्षक स्पीकिंग प्रोफेसर यांचे पाहुणे ते मुंबई या ठिकाणी प्राध्यापक विलास चौधरी चार्टर प्रेसिडेंट रोटरी क्लब नवी मुंबई सेंट्रल डीन ऑपरेशन एंड बिजनेस एनालिस्टिक SIES कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी रेखा विलास चौधरी या स्पीडो लॉजिस्टिक पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत। तसंच त्यांचे परम मित्र संजय तळेले सर आणि त्यांच्या अर्धांगिनी वर्षा तळेले या ठिकाणी आलेले आहात। त्यांचं मी विद्यालयातर्फे या ठिकाणी स्वागत करतो। खास आपल्या विद्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्याकडे उपस्थित झालेले आदरणीय श्री विलास चौधरी सोबत त्यांचे मित्र आदरणीय तळेले सर सोबत रेखाताई तळेलेताई त्यानंतर आदरणीय राजपूत साहेब आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक चिंचोले सर माझे सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू भगिनी मी आताच सरांशी बोललो की खरं म्हणजे विद्यार्थी जर समोर असते आपले तर अधिक आणखी कार्यक्रमाला आपल्याला शोभांत आली असती आणि विद्यार्थ्यांशी सुद्धा तुम्हाला इतघूस करता आलं असतं आणि बरंच मार्गदर्शन विद्यार्थ्यांसोबत आमच्यासारख्यांना सुद्धा मिळालं असतं। काल जामदरा सुद्धा सरांशी माझी भेट झाली तर त्यावेळेस मी बघत होतो की सुट्टीचा पिरियड असून सुद्धा लॅपटॉपवर त्यांचं काम सुरू होतं आणि तेथील त्यांचा स्टाफ असेल त्यांचे कर्मचारी असेल किंवा विद्यार्थी असतील त्यांच्याशी संवाद साधणं ऑनलाईन संवाद त्या ठिकाणी ते साधत होते लॅपटॉपच्या माध्यमातून। म्हणजे यावरूनच माणसाची खरी परीक्षा होते। आपण काही गोष्टी जाणूनच घेतल्या असं काही नाही, अप्रत्यक्षरित्या जी ओळख होते तशी ओळख मला काल सरांची झाली आणि माझ्या लक्षामध्ये आलं की अतिशय सतत कार्यमग्न असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे सुटीचा पिरियड आपण आपल्या म्हणजे मुंबईला सोडून या ठिकाणी गावाकडे खास भेटीगाठी घेण्यासाठी आलेलो, परंतु त्या माध्यमातून सुद्धा किंवा त्या तशा परिस्थितीतसुद्धा त्यांचं आपल्या ऑफिसची कशी बांधिलकी होती ही एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली। त्यानंतर
त्यांच्या सोबतच तडले सर तडले सरांची आजच भेट झाली परंतु पाहिल्याबरोबर जे एक प्रकारची प्रतिमा तयार होते तशी प्रतिमा तयार करण्यात आली एक शास्त्रज्ञ माणूस परंतु किती साधा आणि शांत स्वभाव हे अगदी 15-20 मिनिटांमध्येच त्यांच्या बोलण्यातून या गोष्टी सहज लक्षात आलेल्या आहेत तर रोटरीच्या माध्यमातून त्यांनी असा एक मनोदय व्यक्त केला आपण बघत आहोत की 23 नोव्हेंबरपासून आता आपल्याकडे 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आपल्याला शासनाने काही सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांची तपासणी थर्मल गन नंतर ऑक्सिमीटरच्या सहाय्याने त्यांची तपासणी व्हावी सॅनिटायझर आहे त्यानंतर या सर्व गोष्टी आपण उपलब्ध करायच्या आहेत चिंचोले सरांनी थोडंसं त्यांच्या असा विषय केल्यानंतर त्यांनी स्वतःहून इच्छा प्रदर्शित केली की रोटरीच्या माध्यमातून आपल्या शाळेसाठी म्हणून खास 4 ऑक्सिमीटर त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत की जेणेकरून आपल्याला विद्यार्थी संख्या जरी आपली जास्त असली तरी सर्वांसाठी त्यांचा उपयोग करता येईल या दृष्टीनं 5 असे ऑक्सिमीटर त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांच्या या कार्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं आपले चेअरमन साहेब संचालक मंडळ या सर्वांच्या वतीनं त्यांचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो आदरणीय प्राचार्य साहेब बाकी सगळे उपस्थित यावेळेला मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बाबा कोरोना काळमध्ये ज्या हिशोबानं शिक्षण मुलांना जो त्रास होतो आहे किंवा आपल्याला शिक्षक म्हणून जो त्रास होतो आहे की बाबा कसं शिक्षण मुलांना द्यायचं तर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे म्हणून रोटरीतर्फे रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सेंट्रलतर्फे आम्ही हे ठरवलं की बाबा 5 ऑक्सिमीटर जे ह्या शाळेला द्यायचं तर कारण त्याच्यामुळे पुढे येणार जेव्हा मुलं येतील तेव्हा त्यांची टेम्परेचर किंवा त्यांचं जे काही हे ऑक्सिमीटरचे थ्रू तुम्ही त्याची हे मेजरमेंट करू शकता आणि नक्की त्याचा फायदा तुमच्या शाळेला मुलांना आणि टीचर्सला सगळ्यांना होईल अशी आशा मी बाळगतो पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार